नमस्कार मित्रांनो आज ड्रिल मशीनसाठी एक्सेसरीज मागवलेले आहेत हे राऊंड टाईपचे एच एस एस सर्क्युलर टाईपचे सॉ ब्लेड आहेत कटिंग ब्लेड आहेत हे स्टील मटेरियलचे आहेत तर हा बघा अशा प्रकारच्या याचा पॅकेट आहे इथं सहा प्रकारचे ब्लेड आहेत आणि एक शाफ्ट आहे तर हे जे ब्लेड आहेत या ब्लेडचे आपण ड्युरेबिलिटी चेक करणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि बघणार आहोत की हे व्यवस्थितपणे काम करतात की नाही कोणकोणते मटेरियल आपण याने कट करू शकतो तर ही अशा प्रकारची शाफ्ट आहे आपण इथून एक ब्लेड काढूया वापरायसाठी आणि चेक करूया की हा व्यवस्थितपणे कट करतो की नाही तर हे जे ब्लेड आहेत हे हाय स्पीड स्टील मटेरियलपासून बनलेले आहेत त्यांना जंग लागू नये म्हणून इथं यांना ग्रीस लावलेला आहे यावरती याचा डायमेन्सन रेडियस आणि याची थिकनेस इथं नोट केलेली आहे आणि वीस हजार आर पी एमवर आपण यांना मॅक्सिमम वापरू शकतो व्यवस्थितपणे काम करतील याचे जे टीत आहेत ते एकदम शार्प आहेत ही जी शार्प्ट आहे यामध्ये एक नट आणि दोन वायसर आहेत या दोन वायसरच्या मध्ये आपल्याला हा ब्लेड लावायचा असतो आपण आपल्या कामानुसार वेगवेगळे ब्लेड वापरू शकतो तर अशा प्रकारे इथं ब्लेड मी फिट केलेला आहे आता याला स्क्रूड्रायवरने आपण व्यवस्थित टाईट करून घेऊया जेणेकरून वापरताना हा निघणार नाही आणि आपल्याला काही इजा होणार नाही ही ड्रिल मशीन मी चार पाच वर्षाआधी बनवलेली होती यामध्ये मी ट्रिपल फाय मोटरचा वापर केलेला आहो हा एक ड्रिल चक आहे हा या मोटरसाठी मी मागवलेला होता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सेसरीज आहेत आपण वेगवेगळ्या टाईपच्या ड्रिल बीट इथं वापरू शकतो पण एक इथं एक कमतरता आहे की आपण फक्त छोट्या बीट इथं वापरू शकतो तर बघा हा जो हा जो मोटरचा शाफ्ट आहे हा ट्रिपल फाय मोटरचा साईज वेगळा असतो सेवन सेवन फाय मोटरचा वेगळा असतो त्यामुळे आपल्याला ज्या साईजचा हा चक पाहिजे त्या साईजचा मोटरचा शाफ्ट शाफ्टचा साईज बघून हा चक आपल्याला घ्यावा लागतो तर ला या ड्रिल मशीनला आपण हा चक लावूया हे बघा अशा प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे इथं ॲक्सेसरीज आहेत तर आपल्याला ज्या साईजची ड्रिल बीट लावायची आहे तो आपण इथून हा चकचा ऑप्शन निवडूया अशा प्रकारे हा वरचा भाग इथं टाईट करायचा असतो माझ्याकडे एक ड्रिल बीट आहे हे आपण इथं लावूया व्यवस्थितपणे टाईट करूया आता आपण ड्रिल बीट टेस्ट करूया बारा ओल्डचा माझ्याकडे अडॅप्टर आहे ही एक प्रेस आहे इलेक्ट्रिक प्रेस याची प्लास्टिक खूप हार्ड आहे इथं आपण होल पाडून बघणार आहोत तर बघा अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये व्यवस्थितपणे होल पडत आहे तरी आपण अशा प्रकारे चक ड्रिल चक बघितला ता आता आपण इथं ब्लेडचा वापर करून बघणार आहोत अशा प्रकारे हा जो चक आहे हा चकचा वापर आपण ड्रिल मशीन मिनी ड्रिल मशीन बनवण्यासाठी करू शकतो आता हा जो ब्लेडचा सा शॉफ्ट साफ्ट आहे हा इथं आपण या ड्रिल मशीनच्या चकमध्ये फिट करणार आहोत तर प्रकारे हा वापरायला तयार झाला हा थोडासा इथं वावल करत आहे कारण या ज्या ब्लेडचा जो शाफ्ट आहे तो थोडासा मोठा आहे या ड्रिल चकमध्ये आपण लहानात लहान साईजचे शाफ्ट वापरू शकतो किंवा ड्रिल बीट वापरू शकतो तर बघा हा एक प्लास्टिक आहे आपण प्लास्टिक कट करून बघणार आहोत तर हा प्लास्टिकचा जो चपटा पाईप आहे हा इथं आपण कापून बघणार आहोत कट करून इथं कटिंग एकदम व्यवस्थितपणे होणार नाही एकदम परफेक्टली पण कटिंग व्यवस्थितपणे झाली कारण हा बॉवल करताय त्यामुळे आपण एकदम ॲक्युरेटली कट करायला थोडीशी अडचण होत आहे नंतर आपण एक एम डी एफ बोर्डचा जो हा सीट आहे याची पट्टी आहे ही कट करून बघणार आहोत तर इथं बघा याला अजिबात वेळ लागलेला नाही आहे पटकन कट झालेली आहे आता आपण आणखी थोडीशी हार्ड टेस्ट करणार आहोत बघूया सॉफ्ट मेटलवर काम करतो की नाही तर हा थ्री पॉईंट फाईव्ह एमचा जॅक आहे इयरफोनचा आपण याला कट करून बघणार आहोत हे ब्लेड्स वापरताना आपल्या हाताला वगैरे लाग वगैरे लाग लागणार लाग 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 नाही याची पूर्णपणे काळजी आपल्याला घ्यावी लागेल ला कारण हे ब्लेड खूप शार्प आहेत आपल्याला इजा होऊ शकते तर बघा अशा प्रकारे काही वेळामध्येच हा थ्री पॉईंट एम एम जॅग कट झाला इथं आपण याचे पॉईंट पण बघू शकतो आतमधून एकमेकांना कनेक्ट असतात तर मित्रांनो जर तुम्हाला हा हे ब्लेड आणि हा शार्प घ्यायचा असेल तर या दोघांची लिंक मी आय बटनमध्ये देतो तर ही होती याची आजची व्हिडिओ आपण याची परफॉर्मन्स चेक केली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा काही विचारायचं असेल तर बिंदास्त कमेंट करा आणि सबस्क्राईब करून मराठी चॅनलला सपोर्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये